कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या आरटीओ कार्यालयातील काही महत्वाची कामं वगळता उर्वरित कामकाज एकतीस मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे विविध ठिकाणी घेतली जाणारी ची शिबिरं रद्द करण्यात आली आहेत परिवहन कार्यालयातील कामं जीवनावश्यक नाहीत त्यामुळे नागरिकांनी घाई गडबड करू नये असं आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉक्टर स्टीवन अल्वारिस यांनी केलंय कोरोना साथीचा सा धसका सर्वांनीच घेतलाय संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून विविध सरकारी कार्यालयातील कामकाज काही प्रमाणात स्थगित करण्याचा निर्णय झालाय या अंतर्गत कोल्हापूरच्या आरटीओ कार्यालयातील महत्वाची कामं वगळता इतर कामकाज एकतीस मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे तालुका स्तरावर होणारे आरटीओचे कॅम्प रद्द करण्यात आले आहेत अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टीवन अल्वारिस यांनी दिली एस फोर आणि नवीन वाहन नोंदणी वाहनविषयक खटले अपॉइंटमेंट घेतलेले वाहन परवाने वाहन पुनर्नोंदणी योग्यता प्रमाणपत्र परवाना नूतनीकरण अशी कामं वगळता इतर कामकाज एकतीस मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामं जीवनावश्यक नसतात त्यामुळं कोरोनाच्या संसर्गापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सध्याच्या घडीला आरटीओ कार्यालयाला भेट देणं नागरिकांनी टाळावं असं आवाहन डॉ स्टीव्हन अल्वारिस यांनी केलं